तुम्हाला काय अडचण आहे मला सांगा. ती अडचण अरे बाबा आपण माझी काय आयुष्य बर्बाद केलंच रे. तुला रांडेच्या तर पुसायचंय, त्या पोरांचा एवढा तुला विचार आहे. तू मला नाही, मला आत्ताच्या आता तुझ्या बापाकडून तू वाटणी करून घ्यायची. मला नाही माहिती, मला हे बिलकुल नाही करायचं. मला मूळ हो या ना हो, मला आता बस झालेलं आहे. कळालं ना किती तुमच्या डिवोर्स मध्ये काय काय वार्ता झाल्या आता कळालंय आम्हाला. तुला आता सांगणार नाही, मी मूर्ख नाहीये तुला आता सगळं सांगायला. मी सांगून चुक्या केल्या सगळ्या. आता डायरेक्ट करायचं मी ठरवलेलं, मी कालपासून ठरवलेलंच आहे. नाही आता मला मला हे जे ऐकायला भेटतंय ना, हे देव सांगायला लागले मला. देवाचं मला आज आशीर्वाद आहे की बाबा मला हे सगळं स्वतःहून कळायला लागले, ते बरं झाले. कळू द्या, तिथं काही अडचण नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे. काय तू माझ्या बरोबर काय आहेस तू बरोबर सांग ना. तू काय काय केलंस कारस्थान आणि तुझ्या बरोबर तसंच होणार. तू मला आज वागवतो ना, तुला माझं लक भेटणारच नाही. तू मला जर अर्धे अधुरी ठेवलं ना, तुला सगळं अर्धच भेटणार. तुझं कधी पूर्ण होणार नाही, लक्षात ठेव. तू बनणारच नाही आमदार, तू लक्षात ठेव. माझं लक तुला भेटणारच नाही आई जवाड्या. तू मला तुझं दाखवतो ना, तू माझं पूर्ण होत नाहीस ना, तर तुला माझं पूर्ण भेटणार नाही. लक्षात ठेव, लक्षात नाही. इथून पुढे तुला मी प्रेम पण करणार नाही. समजून जाता, समजलं ना. तू माझ्या लायकीच आता नाहीयेस, मी कळालंय मला. आज एवढंच माझं नशीब भाग्यात तुटलेलं आहे ना की मी आता महागारी ओळू शकत नाही. याच्यामुळे मी चिडते. तुझ्या गाडीत घाल ते मंगळसूत्र मला नकोय. तू काय नीच जात औलाद निघालीस ना, ते मला कळाले. एवढं बायकोला तू वचन देतो, वचन देतोस तू बायकोला. हा नाही, तू वचन का देतोस बायकोला? काय रे, काय दिले कुणाला? मी सांगणार नाही आता तुला, सगळ्यांच्या समोर उभं करणार आहे. बघ का केलं तू तसं माझ्या बरोबर. हा समोर सांगते मला, काय सांगते समोर म्हणजे काय? मला छोटी समजता तुम्ही? मला काय बोलतो की मी नाही जाणार, मी नाही जाणार. अरे तू तुझ्या आईची वाईट केलीस तिच्या बरोबर. हा का नाही जाणार? कसं बोलतोस तू? का खोट बोलतोय तू? का खोट बोलतोय? ही सगळी लोक सांगायला वेडी आहेत. हा त्याच्या समोर उभं कर, मला बोललीच ते लोक. उभं कर माझ्या समोर आमच्या म्हणून. नाही बरोबर बोली, बायकोला पण आनंद त्याच्या समोर उभा राहून सगळ्या समोर विचारायचं बोलेल. आणि 3 वर्ष संबंध नव्हता का होता ते पण विचारावं. बघणार नाही, तिकडे जाणार बी नाही. आणि तुम्हाला सांभाळायचं ठरवलं बसलोय. नाही, सांभाळायचं मला काही नको. मला सांभाळायचं आहे ना, माझा देव आहे. मला सांभाळायसाठी मी लग्न नाही केलंय, मला प्रेमासाठी लग्न केलं. आणि मला हक्क पाहिजे होता माझ्या बापचा, केलं ना तडफडून माझ्या लग्नासाठी. म्हणून मी लग्नासाठी मन बदलवलं. मी कुठल्या गावच्या माणसाचा ज्यांना आदर नाही लागली. समजलं ना? मला हक्क नाही, मला पाहिजे. मी आता तुला नाही मागणार, मी तुझ्या बापाला येऊन मागणार आहे आता. का मला आता सण होईना झालंय. मला काय नाही, मी कधी लालच मुलगी नाही. पण मला आज ना विचार करायला लागलाय की मला असंच समजलं शून्यातच जमाय. म्हणजे काय बोलले ते फोनवर मला पाहुणी की तू शून्यात जमाय. काय मी शून्यात जमाय? मी शून्यात जमाय असं बोलत असणार आहे? ती बोलतीय तुझी पाहुण्यांमध्ये मी शून्यात जमाय. दंगा करेल म्हणून तिला सांभाळतोय बोलली ती. नाही नाही अजिबात नाही, त्याचं काय. मी दंगा करते म्हणून सांभाळतोय तुम्ही मला? नाही नाही अजिबात नाही. तुम्ही काय सांगताय तुम्ही सगळ्या लोकांना? अजिबात नाही. बोललाय का बोलली तुम्ही असं? तुमचं मी क्रॉस चेक ना दुसऱ्या लोकांकडून पण मी करू शकत होती. पण मी कप खेळते 4-5 महिने झालं, मला समोरून सगळ्या गोष्टी माहित पड. आणि मी आधी मी बाळासाठी सेक्स केला तरी तो मला आत्मसाठी मला काय राहणार आहे? म्हणून कोणाला ऐकू नका, मी बरोबर आहे तुमचा. नाही रे बाबा, तू मला उद्या उपनाने पाडशील माझ्या मुलाला? मला नको येते. विचारा तुम्ही, हॅलो वडिलांना विचारून तुम्ही वडील काय म्हणतात बघा. वडील काय म्हणतात? नाही वडिलांना मी विचारणार, मी सगळ्या लोकांना घेऊन येणार आहे. मी तुझा समाज असा करणार ना, लक्षात ठेव. तू देवेंद्र फडणवीसला जाऊन जर नाही सांगितलं ना, मी स्वतः फोन करून सांगेन तू काय समाज केला माझ्या बरोबर. तुझं तिकीट आणि तिकीट गेलं खड्ड्यात. समजलं ना? काही लकी नाहीये मी तुझ्यासाठी. तू तू जसा माझा काळ बनून आलाय ना, तसं मी मरायच्या अगोदर काळ बनीन तुझा, लक्षात ठेव. हा मी आज मुंबईला राहायचं मी त्यागले, ज्याच्यासाठी मी आयुष्यभर माझ्या बापाला सुख दिलं नाही मुंबईत राहण्यासाठी. आज तुझ्यासाठी मी मुंबई सोडून इथे यायला लागली. का? तुझी तब्येत खराब व्हायला लागली. मी तुला बोलून नाही दाखवत, पण तुझी तब्येत खराब व्हायला लागली, तू टेन्शन घेतील म्हणून मी विचार केला. मला नवऱ्याचं सुख पाहिजे म्हणून. आणि तुम्हाला काय आज दाखवलं की मी दुसऱ्यांना तुला मी त्रास देते म्हणून तुम्हाला सांभाळतोय.
शॅम्पू लिहून देतो मी काय शॅम्पू लिहून देतो तुझ्या भोकात काठी आल्या काय नाही तू सध्या बोलतो आणि पुन्हा जेव्हा मी कर बोलते तेव्हा नाही बोलतोस तू किती वेळा पलटलं अरे तू पुण्याला मला जसा पलटला ना मला काय झालं मी नमली मला लग्न करायचं होतं म्हणून मी नमली रे तुझ्या पुढे रडली मी नाही तर मी कुणाच्या पुढे रडणारी मुलगी नाही समजलं ना त्या दीपक सारख्या माणसाला मी पुन्हा तोडे हू म्हणून विचारायला गेली नाही मी हा असं करतो तू तुला सगळ्या गोष्टी सांगितल्या माझ्या ह्याचा ह्या नतीजा झाला ना हे विकनेस झाले माझ्या आई पण मला बोली तू सांगायला नव्हतं पाहिजे होत नाही माझ्या आईला येऊ जेणे सांगू होते ते दूध आणायला गेले मी सांगणार आहे मी म्हणजे असं झालं ना जमीन हादरल्यासारखं अरे काय बोलते तुझी बायको मी त्रास देते म्हणून तिला सांभाळतोय तात्पुरत ही बोलण्याची पद्धत झाली तिला घेऊन या समोर बोलते काय बघा तिची बोलते मला पाहुणा ते बोलला जायचे बायकोला त्याला समोर बसवायचं बोलले आम्ही विचारतो का नाही बघा म्हणून हावत भांडण नाही त्यांना ऐकायला भेटलंय त्यांना तुमच्याच कुठल्याने सांगितलंय नाही इथले तुमच्या घरातल्याच माणसांनी सांगितलंय बाय माणसांनी सांगितलंय तुम्हाला मी सांगते काय वाटलं तुम्हाला लोकांना मी मुद्दामून करते त्रास देते का तुम्हाला लोकांना माझं मरलेलं तोंड बघायचंय का सांगा ना मारा ना मला सरळ मारा मला मला मारून टाका तुम्हाला नाही पाहिजे ना मारून टाका पण माझं आधी मार्केटिंग करायची नाही एक तर तिथं सोनून मध्ये ब्लॅकमेल करते अरे ब्लॅकमेल काय आहे तुझ्याकडे मी ब्लॅकमेल करू काय सांगितलंय मला तू काय दाखवलेस लग्न करून लोक आज लग्न करा मला चेक करतात सगळं प्रॉपर्टी घर खानदान इन्कम काय चेक केलं रे मी डोळं बंद करून लग्न केलं सुखासाठी फक्त माझ्या मनाच्या शांतीसाठी आणि मला काय भेटतंय त्या बदली हे रोजचं ऐकायला भेट झिरो आहे माझं झिरो काय म्हणते तुझी बायको त्यांना काय बोलते झिरो आहे झिरो त्याचं लग्न मान्य नाही झिरो आहे काय ते त्याच्या काय त्याच्या मी झिरो आहे मी झिरो आहे तुम्ही लक्ष येता तिच्याकडे अरे तू सत्ता बोललाय रे मानच्या तू काय बोललाय तू मालक असून तू सत्ता बोलाय तिच्या आईचं भग एका महिन्यात दाखव काय चालू केलंय मला म्हणजे मी माझ्या घरात पण उद्या यायच्या लायकीची राहणार नाही फोन करा मला मी बोलतो आईशी माझ्या काय बोलायचं नाही तू तिला काहीच कळत नाही नेमकं आता तिला काय सांगितलं ना ती तिला ते काय झालं तिच्या डोक्यात फेडप बसलं ते कोण पण सांगेल काय पण ऐकल ती तेच बोलते का कुणाचं ऐकायचं नाही तुझं तू करायचं तुझं क्रिया करायचं आजीच बोलते नाही नाही माझे ना पोटाच्या पाठीच करायचं वडिलांच्या समोर काय बसू काय बसू काय बसू मानकासाठी वडील माझे ते सांगतील ना तुम्हाला काय पाहिजे विचारा तुम्हाला सांगतील काय बघायचं नाही मला माझी वाटणी पाहिजे मला काय नाही तुझी आई घाल तू मला कळालेलं आहे तू मला नाही देणार तू बायकोकडे जाणार आहे ती पाहुणी सांगते ती ना ते मला कळायला लागले माझ्या मला जे नशिबाला जे होतं ना जी भीती तेच व्हायला लागले जे भेटायचं ते भेटणं झाले मला हे नाही म्हणजे माझं झिरो म्हटल्यावर मी काहीच करू शकत नाही मला कसलंच अधिकार नाव नाही साधं कागदावर भेटणार मला देशमुख म्हणून काय चालतंय काय चालतंय तुझीकडे नोकरी नाही का तुझ्या वडिलांना घेऊन ये इथं समजलं ना तुझ्या वडिलांना घेऊन ये इथं आज मला भाऊ नाही बाप नाही म्हणून ही दाखवायला लागले ना सगळे तुम्ही लोक हा रोज मी बोलवून घेते कशाला बोलवून घेते नाही मला नाही माहिती मला काही माहित नाही मी देवाला माया कशी शपथ घेऊन सांगते बघा तुम्ही जर मला जर असं काही प्लॅनिंग करत असाल ना तोंडावर सांगा तोंडावर सांगा काय करे मला ही त्रास देऊ नका मी माझ्या घरी येते आहे मला काय झालं ना माझ्या आईला कोण सांभाळणार लक्षात आणि सगळं सगळं खराब होऊन जाईल आमचं घर तुटून जाईल आता कुठे लग्न झाले मग माझ्या आई खुश होऊन फिरत्या घरी जायची पण झाली आता आवडीनं फिरते ती बाई बघत नाही कशी राहते कशी करते मन मारते रोज झोपते आज मध्ये जाऊन झोपते ती बिचारी मला कसं तरी वाटतं पण मी गप बसते का तुझ्या प्रेम भेटण्यासाठी हा हे जे चुकी आहे माझी माझी काय चुकी होती श्रीकांत देशमुख सांग तुझ्या बरोबर मी काय फसवणूक केलं का तुला जबरदस्ती केली का तुला ब्लॅकमेल तुझी इच्छा असल्याशिवाय तू माझ्याशी लग्न केलंय की नाही सांग मी त्या दिवशी जेवढा आता तमाशा करते तेवढा त्या दिवशी केलेला का सांग मला का माझं आईचं बरोबर केलं तू सांग नाही करत नाही अजिबात काय करत नाही का करत नाही म्हणजे काय करत नाही रोज मला हे सकवतंय त्याच्यासाठी मी गाव मुंबई सोडायचा प्रयत्न केला आता आता त्याच्यासाठी तयार झाली तुझ्यासाठी फक्त माणसा तुझ्या बरोबर मला क्षण घालवायचे मला सांग दुसरी मुलगी असेल ना तुझं जे वय आहे ना ते वय बघून ना नाक सोडून दे
पण मला नाही तोडायचंय लग्न, मला निभवायचंय. मग तू मला हे दाखवतो, लोकांना सांगतो झिरो तुझी बायको सांगते मी सतावते म्हणून, मी सतावते म्हणून तू निभवते, मला सांभाळतोय. खोटं नाही, खोटं नाही, हेच तर आहे, हे मेन आहे, खरं आहे. मी सतावते म्हणून तुम्हाला सांभाळतोय. हा ही तुझी बायको जाणार, तुझ्या बायकोसाठी मी पोट टाकायची नाही. हे तिनं गावभर तमाशा असा करायचा, त्या भोसडीला आहे ना, नाही नाही तिला सोडणार नाही मी. त्या आई जवाडीने नीट राहिली अशी, तू कशाला आला असता रे माझ्याकडे? हा तिला नीट राहायला नव्हतं जमत का रे? का तुला नाही तर तुला नाद असेल दादा पोरी ठेवायचा, याचा असता रे? हा तुझा नाद खराब असेल एखाद्या वेळेस. नाही नाही अजिबात होणार नाही, आणि माझी मी निभवणार आहे, आणि तुझी डोक्यात काय घ्यायची ना, कुणीही काय का, कुणी काय सांगू म्हणजे काय चाललंय ऐकायला, माझं काळी सुटलं ते ऐकून. कोणी काय सांगेल, काय कोणी सांगेल, म्हणजे तुम्ही बोलताय स्वतःच बोलणार ना, तुमची बायको बोलते, तुम्ही बोलण्याशिवाय ती थोडी बोलणार आहे. ही माझी मार्केटिंग. अरे मी तर मोठं मोठं काय, मला चांगले भेटले, माझे सासू सासरे चांगले, देर चांगले, पुतणे चांगले, सगळं मोठंपणा सांगते मला असं. ह्याच्यामधली मला हे भेटायला लागलं, मला एखाद कोणाचं प्रेम पण नाही भेटलं अजूनपर्यंत घरातलं. त्याच्या प्रेमापुढे मी लग्न केलं नाही, मला बघले भेटायला लागलंय. ती बायको असं बसली काय ऐकू बसली नाही, ती आई जवळीला मारीन मी घरी जाऊन दिली, समजतो काय तू स्वतःला? मी तिचे काय तिचे कुठल्या गाडीला भिनार नाही मी तिच्या, तुझ्यासाठी गप असते मी, तू मला सोडून ये म्हणून रागाच्या बऱ्यात समजलं ना, म्हणून मी करते माझं मी करून घेतो सगळं. नाही एक केलं की एक आहे, एक केलं की एक आहे. अरे मला झुरायला लागली, माझी तब्येत ठीक नाही, माझा अजून आवाज बदललेला नीट झाला नाही. हा आणि हे सर मी सारखं झुरतच राहावं, जगूच नाही मी आईच. मग कुठं जाऊ सांग, कुठल्या जगाच्या कोपऱ्यात जाऊन मी सगळं विसरून जाऊ सांगा, लग्न झालेलं तुम्हाला मी विसरू कसं सांगा, मला मी तर जाऊन विसरते तुम्हाला, तुम्हाला नको झाले ना मी मला मारून टाकू तुम्ही, तुमची घाण वाटते ना तुम्हाला, लोकांना कळताय ना मी तुमच्या आयुष्याचा. हा मी जे दिलेलं प्रेम आहे त्याच्या बदली मला हे भेटलं ना. हा मी गप असते का, माझं लग्न तुटून ये, माझ्या नवऱ्याचं मन बदलू नये म्हणून मी गप असते. मला ना तुम्ही जर जास्त जरी असं ऐक, मी ना खरंच आणि मी कोर्टाची पाहिजे आणि मी मरून दाखवले, एक तर तूच असतील नाही तर मी मरीन लक्षात ठेव. मला बस झाले, काय सांगतो तू, खोटा बोलतोय, तुला दोन वेळा पकडलंय मी, एकदा बायको बरोबर बोलता नाही, यांची बायको बोलते, फोटो लावत्या नवऱ्या बरोबर गुढी पाड्यात, लाज वाटलं पाहिजे रे. लग्न का केलं तुझं, एवढा सुखी संसार होता ना, तू माझ्याशी लग्न का केलं सांग, तुझं होतं ना सुखी संसार, तुला एवढी बायकोचं प्रेम आहे, बायकोच तुझ्यावर प्रेम, तू मला का बोलला माझ्या बायकोशी माझी संबंध नाही, 3 वर्ष झालं. हा पाहुण्यातला माणूस आहे सगळं म्हणून मी विश्वास केला, 2 महिने झालो तुम्हाला बिना कॉल हे व्हिडिओ कॉलवर मला प्रूफ केलं. हा खाली झोपायचा, वर बोलायचा, मग मी विश्वास नाही करणार का, माझी आईशी खराब केलं सुरे काय टिकवणार नाही, मला जबरदस्तीचं टिकवणं नाही पाहिजे, मला मनापासून पाहिजे, आणि ते तू मनापासून करत नाहीये. तुझं मन फक्त त्या बाईच्यात अडकलेलं आहे, तू त्या पोरांना पळ सोडणार नाहीस आणि मला हे जमणार नाही. मी कुणाच्या लाईफ मध्ये बर्बाद केलं नाही, तू मला फसवलंय मला माहित नाही. मला उद्या काय नाही, अरे मला देशमुख म्हणून नाव लावायला होईना झाले, कुठल्या तोंडाने लावू मी देशमुख म्हणून नाव, आहे ना मला लावू शकते काय देणार मी, काय होतोय दिवस खोट बोलतो म्हटलं तर मी काय खोट सांगतो तुम्हाला, का खोट बोलताय श्रीकांत, अजूनही खोट बोलताय तुम्ही, लोक हे सांगायला लागले माझं माझं लग्न शून्य आहे म्हणून सांगते. मी शून्य आहे, हा ती बायको सांगते शून्य आहे, मी शून्य आहे नाही 100% आहे, तुम्ही शून्य कसं बोलताय सगळे, म्हणजे मी जे बाळासाठी ट्राय केलं तर ते सगळे निघून जाईल परत पाण्याने, मी रडते आता, मी जाऊन माझ्या बॉडीचा काय हक्क आहे माझा, मला त्रास झालाय मला सगळं निघून जाईल, एक तर माझी फर्टिलिटी होत नाही सांगितलं डॉक्टरने, तरी तुम्ही लोकांचं काय तर काय उघडं येतंय माझ्या डोळ्यासमोर. अजिबात
माझ्या मनात उतरून जायला लागलं श्रीकांत, कुठला कुठला तरी एक कोपरा आहे ना मला सुखाचा कि त्याच्या आशेवर मी जगू. एक आहे ना कुठली ते बाजू तुमची रे, सगळं मला जबरदस्ती मग करून मागायला लागायला लागेल. मला त्याचा चीड येते, सगळं जबरदस्ती करून मागते समोरून प्रेमाने. माझ्या सख्या बहिणीला सगळं प्रेमाने येतं, सासरवरून सगळं प्रेम सगळं अधिकार. मला काय आहे, माझी काय चुकी झाली एवढ्या वर्ष थांबून हे भेटलं मला. काय नाही, व्यवस्थित आहे, तुम्ही चिंता करू ना, कोणाचा ऐकू नका. मी तुम्ही लवकर माझे एवढे हाय लागलेले सगळ्यांना, तुम्हाला तुम्ही एवढे गुन्हेगार आहेत ना, लक्षात ठेवा. एखादं आयुष्य कधी खराब नाही करायचं, होत असेल तर करायचं, नाही तर मार्गाला लागायचं नसते माणसाने. होत बोलून बोलून माझं आयुष्य बरबाद केलं मी. तुम्ही या नाही, तुम्ही या आणि मला काय करायचंय. आपण त्या नीतूकडे जाऊ आणि तिला विचारू, तिला सांगायचं. नाही नाही, तुम्ही सगळं बघून आलाय, तिथं सगळं बघून आलाय. मला किती खोटं बोलू नका, तुम्ही सगळं तिथं बघितलंय, वरून पासून खालू पर्यंत सगळं बघितलंय. हा, तिच्या समोर मला विचारायचं, तुम्ही बोलायचं काय काय बोलले म्हणून. आणि मी तिला मी सांगून येणार आहे. नाही मला सांगायचं, तुझ्या मी तुझ्याबद्दल काय वाईट बोलत नाही, तर तू माझ्याबद्दल का बोलते असं. तुझ्या गांडीत दम होता, तुझ्यात काय तर कमी होती म्हणून तुझा नवरा माझ्याकडे आलाय. मी काय त्याला काय आवत नव्हती, उभी नव्हती ये बाबा माझ्याकडे म्हणून. मला खोटं बोलून आलाय का अजिबात ना. आता ते दिवस विषय चाललाय ना, आता त्याला भेटायचंय का? नको ते आपल्याला येणार मी येणार नाही. नाही, तुमची एवढी पॉलिटिक हे बघा, तुम्ही भोगाल सगळं. तुम्हाला माझं लक्ष कधीच लागणार नाही. अजिबात नाही. मी काय करा म्हणजे काय, तू साल्या मला नाही झालं म्हणजे मला काय पण करा बोलते आई झवाड्या मादर छोड. हा काय करू तुझं, मी काय काय तुझी आई.